बातमी फुटबॉलची. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 5 वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझीलनं सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि बाद फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात ब्राझीलनं स्वित्झर्लंडचा 1-0 असा पराभव केला. दुसरीकडे पोर्तुगालनं देखील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि 16 संघांची बाद फेरी गाठली. कालच्या सामन्यात पोर्तुगालनं उरुग्वेला 2-0 असं नमवलं. घानाच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-2 असं नमवत या स्पर्धेतल्या आणखी एक धक्कादायक निकालाची नोंद केली. कॅमरून आणि सर्बिया यांच्यातला सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. या स्पर्धेत आज अ गटात सेनेगलचा सामना इक्वेडोर सोबत तर यजमान कतारचा सामना नेदरलँड सोबत होणार आहे. तर मध्यरात्रीनंतर इंग्लंड आणि वेल्स या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होणार आहे. तसंच अमेरिका आणि इराणमध्ये सामना होणार आहे.